नवघर गावचा हा इतिहास आहे. तब्बल 27 स्वातंत्र्य सैनिक हे नवघर गावचे असल्याकारणानं नवघर गावाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मीरा भाईंदर शहरातील, विशेषतः भाईंदरमधील 40 अधिक स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते. या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण व्हावं म्हणून भाईंदर पूर्वेला नवघर नाक्यावर एक स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक बांधण्याचं 2018 महानगरपालिकेनं ठरवलं होतं. गेल्या वर्षी 22 जानेवारी 2019 रोजी हे स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक बांधण्यासाठी ठेकेदाराला वर्क ऑर्डर म्हणजे कार्यादेश देण्यात आला. त्याच्या आधी 5 जानेवारी रोजी ठेकेदाराशी करारनामा करण्यात आला होता. हे स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक बांधण्यासाठी जवळपास 58 लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ठेकेदाराला स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक बांधण्याच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली. म्हणजे पुढच्या 4 महिन्यामध्ये मे महिन्यापर्यंत हे स्मारक बांधून तयार होणं गरजेचं होतं. काल प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शिवसैनिकांनी हे जे स्मारक बांधून तयार होतं तिथे स्वातंत्र्य सैनिकांचा एक शिल्प बसविण्यात आलं आहे त्या स्मारकावरती, स्मारकाच्या ठिकाणी. त्या शिल्पावरती जे स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक बनवलं आहे त्याचं काम थोडंसं बाकी आहे. त्या ठिकाणी शिवसैनिकांनी स्थानिक नागरिकांच्या आग्रहाखातर त्याच्यावर जो पेपर लावला होता किंवा एक प्लास्टिक लावलं होतं ते काढलं, तर ते स्वातंत्र्य सैनिकांचं जे स्मारक आहे ते पाण्याने धुतलं. त्या ठिकाणी त्यांना पुष्पहार अर्पण केला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे स्वतः यावेळी उपस्थित होते, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं. त्या स्वातंत्र्य सैनिकांना प्रजासत्ताक दिनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला पाहिजे यासाठी कालच्या दिवशी हे जे रखडलेलं काम होतं त्याचं प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आलं. राज्याचे त्या काळचे क्रीडामंत्री आदरणीय विनोदजी तावडे, त्यावेळेस मीरा भाईंदर शहराचे आमदार असलेले नरेंद्र मेहता महापौर आणि खासदार राजन विचारे व माझ्या हस्ते याचं भूमिपूजन होऊन किमान 6 महिन्याचा कालावधी लोटला होता. आज भारतीय प्रजासत्ताक दिन 71वा हा दिवस साजरा करत असताना नवघर येथे काही कार्यक्रमानिमित्त गेलो असताना नवघर ग्रामस्थांनी मला घेरलं. तिथल्या स्वातंत्र्य सैनिकांनी मला सांगितलं की 6 महिन्याचा जास्त काळ ह्यासाठी गेलेला आहे, महापालिकेने खर्च केलेला, आपण भूमिपूजन करून बरेच दिवस झाले, परंतु जर त्या स्वातंत्र्य सैनिकांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जर आपण लोकांसमोर त्यांच्या ज्या स्मृती आहे त्याला उजाळा जर दिला नाही तर त्याचा फायदा काय? महापालिकेने एवढा 1 लाख रुपये खर्च करून त्याचा फायदा काय? त्यामुळे त्या भागातले सगळे स्थानिक नगरसेवक, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, वंदनाताई पाटील आणि बाकी सगळ्या नगरसेवकांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलं, आयुक्त महोदयांशी चर्चा केली आणि त्या नवघर गावचे जे स्वातंत्र्य सैनिक आहे पाटील साहेब त्यांच्या हस्ते, त्यांचं वय आता 96 आहे, त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आम्ही रितसर करून घेतलं. आणि त्याचबरोबर नवघर गावचा हा इतिहास आहे, कारण जे स्वातंत्र्य सैनिक 40 जणांची नावं त्या ठिकाणी नोंदवली गेली आहेत त्यापैकी तब्बल 27 स्वातंत्र्य सैनिक हे नवघर गावचे असल्याकारणानं नवघर गावाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे आजचं हे जो स्वातंत्र्य सैनिकांचा स्मृतिस्तंभ आहे तो आम्ही ह्या मीरा भाईंदर शहरातील जनतेला सुपूर्त केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्याची निगा व देखभाल महापालिकेनं आता भविष्यामध्ये योग्य प्रकारे राबवावी अशी मी महापालिका आयुक्तांना विनंती केली आहे. भाईंदर पूर्वेला नवघर नाक्यावर हे स्वातंत्र्य सैनिक स्मारक तयार करण्यात आलं आहे. या परिसराचं सुशोभीकरण व्हावं आणि स्वातंत्र्य सैनिकांची आठवण राहावी यासाठी या स्मारकावर स्वातंत्र्य सैनिकांची यादीही लावण्यात आलेली आहे. 4 महिन्यात जे स्मारक बांधून पूर्ण होणं गरजेचं होतं त्यासाठी 8 महिन्यांचा विलंब झाला आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आग्रहाखातर आमदार प्रताप सरनाईक स्वतः उभे राहिले आणि या स्मारकाचं उद्घाटन काल शिवसैनिकांनी आपल्या पद्धतीने केलं आणि स्वातंत्र्य सैनिकांना खऱ्या अर्थाने अभिवादन केलं. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, भाईंदर.